भारतीय लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव कुठला असं विचारलं तर कुणीही सांगेल की निवडणुका। निवडणुका हा सगळ्यात मोठा उत्सव आहे भारतीय लोकशाहीचा, आणि तो उत्सव त्याच वेळी टिकेल ज्यावेळी आपण सगळेजण मतदान करू। आणि मतदान करण्याने काय होतं तर जसं साक्षर असणं आणि सुशिक्षित असणं यात फरक आहे, तसं सुशिक्षित असणं आणि सुजाण नागरिक असणं यात सुद्धा फरक आहे। त्यामुळं आपण जर सुजाण नागरिक म्हणून वावरायचं असेल तर आपल्याला मतदान केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण मतदार यादीत असलं पाहिजे। त्यामुळं ज्यांची मतदार नोंदणी अजून झालेली नाही त्यांनी 9 डिसेंबर पर्यंत भारत निवडणुका आयोगाच्या संकेतस्थळावरती जाऊन आपलं नाव नोंदवा, किंवा वोटर हेल्पलाईन ऍप आहे त्याच्यावरती जाऊन नोंदणी करा। ज्यांनी ऑलरेडी कधीतरी नोंदणी केली आहे त्यांनी जाऊन तपासून पहा की खरंच आपलं नाव आहे का नाही, नाहीतर निवडणुकीच्या तिथं जाणार मतदान करायला आणि माझं नाव नाही माझं नाव नाही मग नाराज होणार, असं नको, आधीच तपासा। त्यामुळे चला मित्रांनो, 9 डिसेंबर पर्यंत या देशाचे सुजाण नागरिक बनूया आणि आपली नावाची मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करूया। चला मंडळींनो, पुन्हा एकदा लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवाच्या तुम्हाला शुभेच्छा। मतदार व्हा, जागरूक व्हा। धन्यवाद।